एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली बातमी येते एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्य समितीचा प्राथमिक अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आलाय महामंडळाने दिलेली पगारवाढ भत्ते आर्थिकदृष्ट्या कर्मचाऱ्यांच्या हिताची असल्याचं राज्य सरकारने म्हटलंय दुसरीकडे संपकरी कामगार संघटना प्राथमिक अहवालावर समाधानी नाही दरम्यान खेडेगावात ची सेवा बंद असल्यानं विद्यार्थ्यांना मात्र नाहक त्रास होतोय त्यामुळे त्यांच्या शिक्षणातला अडथळा दूर व्हावा असं वाटत नाही का असा सवाल हायकोर्टाने संपकरी संघटनेला विचारला या प्रकरणी आता बुधवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे द्विसदस्यीय पीठासमोर सांगितलं आम्ही पाकिस्तानी नाहीत माननीय कोर्टाने आम्हाला विचारलं पाकिस्तान शब्द का आला आम्ही माननीय उच्च न्यायालयाला सांगितलं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अनिल परब हे वारंवार अल्टिमेटम दिल्यासारखं बोलतात आम्ही कसाब नाहीत माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही न्यायालयाचा अवमान केलाय का आम्ही सांगितलं लो, चोपन लोक इन्स्टिट्युशनली मेलेले आहेत त्यामुळं लोक डिप्रेशन मध्ये आहेत लोक काम करू शकत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट